तर दुपारी तिघांनी युवकांकडून 20 लाख रुपये असलेली बॅग हिसकवण्याची घटना गुरुवारी चिखली उड्डाणपुलावर घडल्याची माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणी कर्जात बुडाल्या असल्याने खुद्द नोकरानेच पैसे चोरल्याचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. युनिट 5 पोलीस निरीक्षक महेश साळुंके यांच्या पथकाने युवकाला अटक करीत यशोदानगर पोलिसांच्या ताब्यात दिले. जरी पटक्यात राहणारे मोहन साजवानी या मिरची व्यावसायिकाकडे सिद्धार्थ पुरुषोत्तम रामटेके काम करतो. बुधवारी त्याने मालकाकडून 20 लाख रुपये घेतले. ते कळमना येथील व्यापाऱ्याकडे नेण्यासाठी आपल्या ॲक्टिवावरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यांतर्गत चिखली उड्डाणपूल परिसरात दुपारी 3 वाजताच्या सुमारास जात असताना अचानक पाऊस येत असल्याने रेनकोट घालण्यासाठी थांबला. तेव्हाच अचानक 3 युवकांनी त्याच्या डोक्यावर वार केला. हेल्मेट असल्याने तो दचकला. या दरम्यान तिघेही समोर ठेवलेली बॅग हिसकावून पळून गेले. दरम्यान या प्रकाराची माहिती त्याने मालक मोहन साजवानी यांना दिली. त्यांनी यशोधरा नगर ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला युवकावर संशय आला. त्यांनी सिद्धार्थला ताब्यात घेत त्याची विचारणा केली असता त्यानेच पैशाच्या गरजेपोटी बॅग लुटल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. दरम्यान पथकाने त्याला अटक करीत पैसेही ताब्यात घेतले. यावेळी त्याला यशोधरा नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सिद्धार्थचे रमणा मारुती परिसरात इलेक्ट्रिकचे दुकान आहे. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीमुळे त्याचे दुकान बंद झाल्याने तो कर्जबाजारी झाला. दरम्यान त्याने ज्यांना सामान दिले त्यांचाही मृत्यू झाल्याने थकीत रक्कम बुडाली. त्यातून तो बऱ्याच प्रमाणात कर्जात बुडाला. त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासू लागली. यामुळे त्याने ही योजना तयार करीत स्वतःला 3 युवकांनी लुटल्याचा बनाव करीत 20 लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याबाबत कुठलेही CCTV कॅमेऱ्याचे फुटेज नसल्याने तो गुन्हे शाखेच्या तपासात अडकलाय. हा हे परसो की बात आहे. तो परसो एक यशोधरा नगर में गुन्हा दाखिल हुआ. गुन्हे की हकीकत ऐसी थी कि सिद्धार्थ पुरुषोत्तम रामटेके एक युवक है. ये इसके मालिक के यहाँ से 20 लाख रुपये लेके निकला और जैसे ही कलमना के ब्रिज पर चढ़ा तो बारिश चालू होने की वजह से रेनकोट पहनने के लिए रुका तो पीछे से कोई बाइक पे लड़के आए और उसके सर पे कुछ चीज़ से मार के उसकी बैग छीन के लेके गए 20 लाख रुपए के. ऐसा उसमें मैटर था तो हमने यूनिट 5 ने वो मैटर का पैरेलल इन्वेस्टिगेशन चालू किया. जहाँ से निकला था वहाँ से CCTV फुटेज चेक करना चालू किया. CCTV फुटेज में वो बैग लेके निकला है. शुरुआत में शॉप नंबर 50 से वो सच था लेकिन बाद में जैसे हम फॉलोअप करते गए तो वो HB टाउन तरफ उसका जाने का ट्रैक मिला. तो वो वहाँ पे डाउट आया. फिर हमने उसको विश्वास में लेके उसका मोबाइल चेक किया तो मोबाइल में उसके मालिक ने GPS लगाया था. तो वो GPS ट्रैक में भी वो ब्रिज पर चढ़ा ही नहीं था. तो हमको पक्का यकीन हो गया कि ये झूठ बोल रहा है. ये जो कहानी बताया उसने ये झूठ है. फिर उसको थरली इन्वेस्टिगेशन करने के बाद में उसने सब सच सच बताया कि कोरोना में उसका काफ़ी नुकसान हो गया. जो इलेक्ट्रिक शॉप चलाता है रमना मारुति तरफ तो कर्जबाजारी हो गया था. वो कर्जा चुकाने के लिए वेब सीरीज देख के फिर वो क्राइम वीडियो से इंस्पायर होके उसने ये घटने को अंजाम दिया था. लेकिन हमने उसका भंडाफोड़ किया है. 20 लाख रुपये पूरा रिकवर किया है.